मित्रांनो, आपला भारत देश हा लोकशाही प्रधान देश आहे आणि जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असणारा देश आहे. आपण या व्हिडिओत पाहणार आहोत की भारतातील निवडणुका कशा प्रकारे होतात, निवडणुकांचे प्रकार, सांसदीय सार्वत्रिक निवडणुका म्हणजे लोकसभा, लोकसभा निवडणुकीचा थोडक्यात इतिहास काय आहे, राज्यसभा विधानसभा निवडणुका पोटनिवडणुका राज्यसभा संबंधित निवडणुका कोणत्या कोणत्या प्रकारच्या होतात आणि इतर महत्त्वाचे मुद्दे. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांमध्ये वितरित शक्तींसह भारताची संसदीय प्रणाली त्याच्या संविधानाने परिभाषित केलेली आहे. भारताची लोकशाही ही जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आहे. भारताचे राष्ट्रपती हे देशाचे औपचारिक प्रमुख आणि भारतातील सर्व संरक्षण दलांचे सर्वोच्च कमांडर इन चीफ आहेत. तथापि हे भारताचे पंतप्रधान आहेत. हे लोकसभेच्या राष्ट्रीय निवडणुकीत बहुमत असलेल्या पक्षाचा किंवा राजकीय आघाडीचा नेता आहे. पंतप्रधान हे भारत सरकारच्या कार्यकारी शाखेचे नेते असतात. पंतप्रधान ही भारताच्या राष्ट्रपतींची मुख्य सल्लागार आणि केंद्रीय मंत्री परिषदेचे प्रमुख असतात. भारत प्रदेशाकरिता राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेश विभागलेला आहे आणि प्रत्येक राज्याचा राज्यपाल हा असतो जो राज्याचा प्रमुख असतो. परंतु कार्यकारी अधिकारी मुख्यमंत्र्यांकडे असतो जो प्रादेशिक प्रदेशात बहुमत मिळालेल्या पक्षाचा किंवा राजकीय आघाडीचा नेता असतो. त्या राज्यात कार्यकारी अधिकारी वापरणाऱ्या राज्य विधानसभा निवडणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निवडणुका संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राज्यांतर्गत कार्यकारी अधिकार आहेत आणि ते भारताचे पंतप्रधान किंवा त्यांच्या मंत्र्यांसोबत राज्य आणि केंद्र या दोघांच्याही लक्ष देण्याची गरज असलेल्या विषयावर संयुक्तपणे कार्य करतात. काही केंद्रशासित प्रदेश देखील विधानसभा निवडतात आणि त्यांची प्रादेशिक सरकार असते आणि इतर प्रामुख्याने लहान केंद्रशासित प्रदेश भारताच्या राष्ट्रपतींनी नियुक्त केलेल्या व्यक्तीद्वारे शासित असतात. भारताचे राष्ट्रपती प्रत्येक राज्यात त्यांच्या नियुक्त राज्यपालाद्वारे कायद्याच्या नियमावर लक्ष ठेवतात आणि त्यांच्या शिफारशीनुसार राज्य सरकारने निवडून आलेले प्रतिनिधी शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्यात अयशस्वी झाल्यास तात्पुरते राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून कार्यकारी अधिकार घेऊ शकतात आणि अराजकतेत बिघडले आहे. भारताचे राष्ट्रपती आवश्यक असल्यास विद्यमान राज्य सरकार बरखास्त करतात आणि नवीन निवडणूक घेतली जाते. भारतातील निवडणूक आयोग ही भारताची संघ राज्य संस्था आहे जी राज्यघटनेच्या तरतुदीनुसार अंमलात आणली गेली आहे, जी भारतातील सर्व निवडणूक प्रक्रियांवर देखरेख आणि प्रशासन करण्यासाठी जबाबदार आहे. कोणत्याही पक्षपात न करता निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष आहेत याची खात्री करण्यासाठी ही संस्था जबाबदार असते. निवडणूक हे सुनिश्चित करते की सभासदांच्या पूर्व निवडणुका, निवडणुका दरम्यान आणि निवडणुकीच्या नंतरच्या निवडणुका वैधानिक कायद्यानुसार आहेत की नाही. निवडणुकीशी संबंधित सर्व वाद निवडणूक आयोगाकडून हाताळले जात असतात. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने असे मत मांडले आहे की जिथे कायदा केलेले कायदे शांत आहेत किंवा निवडणूक आयोजित करताना दिलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी अपुऱ्या तरतुदी करतात तेव्हा निवडणूक आयोगाला घटनेनुसार योग्य ते कार्य करण्याचे अवशिष्ट अधिकार आहेत. पहिले निवडणूक आयुक्त होते सुकुमार सेन. आता आपण पाहूया की निवडणुकांचे प्रकार हे कोणत्या कोणत्या प्रकारचे असतात. भारतीय प्रजासत्ताकातील निवडणुकांमध्ये निवडणुकांचा समावेश पुढील प्रकारचा होतो. भारताचे राष्ट्रपती, भारताचे उपराष्ट्रपती, राज्यसभा वरचे सभागृह आणि लोकसभा कनिष्ठ सभागृह मधील संसद सदस्य, राज्य विधान परिषद सदस्य, राज्य विधानसभेचे सदस्य, तीन केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचा समावेश आहे. जम्मू आणि काश्मीर, राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली आणि पुदुच्चेरी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य यामध्ये महानगरपालिका आणि पंचायती येतील. जेव्हा एखाद्या विशिष्ट घटकातील जागाधारकाचा मृत्यू होतो, राजीनामा दिला जातो किंवा अपात्र ठरवला जातो तेव्हा पोटनिवडणूक घेतली जाते. संसदीय सार्वत्रिक निवडणुका म्हणजेच लोकसभा, लोकसभा हाऊस ऑफ द पीपल किंवा भारताच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे सदस्य भारतातील सर्व प्रौढ नागरिकांच्या मतदानाद्वारे निवडले जातात. ज्यांनी त्यांच्या संबंधित मतदारसंघात उभे असलेल्या मत
प्रक्रियेमध्ये उमेदवारांच्या गटातून 18 वर्ष ओलांडली आहेत. भारतातील प्रत्येक प्रौढ नागरिक त्याच्या मतदारसंघातच मतदान करू शकतो. लोकसभा निवडणुकीत विजयी होणाऱ्या उमेदवारांना संसद सदस्य असे म्हटले जाते आणि ते 5 वर्षे किंवा मंत्री परिषदेच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी बरखास्त होईपर्यंत त्यांची जागा धारण करतात. नवीन कायदे तयार करणे, भारतातील सर्व नागरिकांना प्रभावित करणारे विद्यमान कायदे काढून टाकणे किंवा सुधारणा या विषयावर सभागृहाची बैठक नवी दिल्लीतील संसद भवनाच्या लोकसभा चेंबर्समध्ये होते. लोकसभेसाठी कनिष्ठ सभागृह 543 सदस्य निवडण्यासाठी 5 वर्षातून एकदा विधानसभा निवडणुकांबद्दल थोडक्यात माहिती. राज्य विधानसभेचे सदस्य त्यांच्या संबंधित मतदारसंघात उभे असलेल्या उमेदवारांच्या गटातून थेट मतदानाद्वारे निवडले जातात. भारतातील प्रत्येक प्रौढ नागरिक त्यांच्या मतदारसंघातच मतदान करू शकतो. राज्य विधानसभेच्या निवडणुका जिंकणाऱ्या उमेदवारांना मेंबर ऑफ लॉजिस्टिटिव्ह असेंब्ली MLA म्हटले जाते आणि ती 5 वर्षे किंवा राज्यपालाद्वारे शरीर विसर्जित होईपर्यंत त्यांची जागा धारण करतात. नवीन कायदे तयार करणे, त्या राज्यात राहणाऱ्या सर्व नागरिकांना प्रभावित करणारे विद्यमान कायदे काढून टाकणे किंवा सुधारणे या विषयावर संबंधित राज्यात बैठका होत असतात. प्रत्येक विधानसभेची एकूण संख्या प्रत्येक राज्यावर अवलंबून असते. मुख्यतः आकार आणि लोकसंख्येच्या याच्यावरती आधारित असते. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच बहुसंख्य पक्ष आघाडीचा नेता राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत असतो. पोटनिवडणूक कधी आणि कोणत्या प्रकारे घेतली जाते? राज्य विधानसभा किंवा लोकसभा किंवा राज्यसभेसाठी निवडून आलेला उमेदवार जेव्हा त्याचा कार्यकाल संपण्यापूर्वी पद रिक्त ठेवतो तेव्हा रिक्त जागा भरण्यासाठी योग्य बदली शोधण्यासाठी पोटनिवडणूक घेतली जाते. याला भारतात अनेकदा बायपोल असे संबोधले जाते. पोटनिवडणुकीची सामान्य कारणे काय असू शकतात? तर विद्यमान खासदार किंवा आमदाराचा राजीनामा, विद्यमान खासदार किंवा आमदाराचा मृत्यू. परंतु इतर कारणे उद्भवतात. जेव्हा पदावर कार्यरत राहण्यास अपात्र होतो, गुन्हेगारी, दोषी, कार्यालयात किमान उपस्थिती राखण्यात अपयशी, निवडणुकीतील अनियमिततेमुळे नंतर आढळून आल्याने किंवा जेव्हा एखादा उमेदवार एकापेक्षा जास्त जागा जिंकतो आणि एक जागा सोडतो तेव्हा. आता आपण पाहूया की राज्यसभा वरच्या सभागृहाच्या निवडणुका. तर राज्यसभा, ज्याला राज्य परिषद म्हणून ओळखले जाते, हे भारताच्या संसदेचे वरचे सभागृह आहे. उमेदवार थेट नागरिकांद्वारे निवडले जात नाहीत, परंतु विधानसभेच्या सदस्यांद्वारे आणि 12वीपर्यंत भारताचे राष्ट्रपती कला, साहित्य, विज्ञान आणि सामाजिक सेवांमधील योगदानासाठी नामनिर्देशित करू शकतात. राज्यसभेतील संसद सदस्यांना 6 वर्षाचा कार्यकाळ मिळतो, ज्यामध्ये 1/3 सदस्यांना दर 2 वर्षांनी पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागते. एखादे विधेयक कायदा होण्यापूर्वी राज्यसभा द्वितीय स्तरीय पुनरावलोकन संस्था म्हणून काम करते. भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत, जे तिच्या सत्रांचे अध्यक्षस्थान करतात. विधान, प्रस्ताव, नवीन कायदे करणे, विद्यमान कायद्यात नवीन अटी काढून टाकणे किंवा जोडणे विधेयकाच्या स्वरूपात संसदेच्या कोणत्याही सभागृहासमोर आणले जातात. विधेयक म्हणजे विधायी प्रस्तावाचा मसुदा, जो संसदेच्या दोन्ही सभागृहांनी, लोकसभा आणि राज्यसभा, मंजूर केल्यावर आणि राष्ट्रपतींनी मंजूर केल्यावर संसदेचा कायदा बनतो. तथापि भारतीय संविधानाने राज्यसभेवर काही निर्बंध घातले आहेत, ज्यामुळे लोकसभेला काही क्षेत्रांमध्ये अधिक शक्तिशाली बनते. उदाहरणार्थ, मनी बिले लोकसभेला किंवा लोकसभेत उगम पावली पाहिजे अशी अट घालते. राज्यसभेचे सदस्य लोकसभेने पाठवलेल्या विधेयकांवर चर्चा करू शकतात आणि विधेयक मंजूर करू शकतात, नाकारू शकतात किंवा पुढील चर्चेसाठी आणि चर्चेसाठी तसेच मसुदा तयार केलेल्या विधेयकात चांगले बदल सुचवण्यासाठी ते विधेयक लोकसभेकडे परत पाठवू शकतात. राज्यसभेचे सदस्य केवळ 14 दिवसाच्या आत मनी बिलासाठी लोकसभेला शिफारस करू शकतात. जर राज्यसभेने मनी बिल 14 दिवसात लोकसभेला परत केले नाही, तर ते विधेयक दोन्ही सभागृहांनी मंजूर केले असे मानले जाते. तसेच जर लोकसभेने राज्यसभेने प्रस्तावित केलेल्या कोणत्याही किंवा सर्व दुरुस्त्या नाकारल्या, तर हे विधेयक भारताच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांनी ज्या स्वरूपात लोकसभेने शेवटी पास केले त्या स्वरूपात मंजूर केले आहे असे मानले जाते. निवडणूक प्रक्रिया.
उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाकडे दाखल करणे आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाते. कोणत्याही पक्षाला प्रचारासाठी सरकारने संसाधने वापरण्याची परवानगी नाही. निवडणुकीपूर्वी उमेदवारांना लाच देण्याची परवानगी कोणत्याही पक्षाला नाही. सरकार निवडणुकीच्या काळात प्रकल्प सुरू करू शकत नाही. मतदानाच्या 2 दिवस आधी संध्याकाळी 6 वाजता प्रचार संपेल. सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदान होणार आहे. प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मतदानाची जबाबदारी घेतात. मतदान केंद्रावर मतदान अधिकारी म्हणून सरकारी कर्मचारी कार्यरत असतात. निवडणुकीतील फसवणूक रोखण्यासाठी मतपेटीऐवजी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा म्हणजेच EVM वापर हा केला जात आहे. नागरिकांनी मत दिल्यानंतर त्याच्या डाव्या हाताच्या तर्जनीला एक शाई लावली जाते, चिन्हांकित केली जाते. ही प्रथा 1962 सुरू करण्यात आलेली आहे. मित्रांनो, जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेला भारत देश याबद्दलचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.